ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्यात नवा व्हायरस ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी देखील शहरासाठी नवे आदेश लागू केलेत. शहरात फिरताना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं असून मास्क म्हणून रुमालचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही आदेशात नमूद केलंय. तर लग्न समारंभ सभा यासाठी निर्बंध लागू करण्यात आले असून लसीकरण करणं हे गरजेचं असल्याचं अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सांगितलं. या सर्व आदेश आणि मार्गदर्शक सूचना याच्यामध्ये आपल्याला कोविड अनुरूप वर्तन म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर याचं पालन करणं सर्वांना आवश्यक आहे. सर्व जागांचे मालक परवानाधारक आयोजक सर्व ग्राहक सेवा घेणारे सर्व नागरिक इत्यादींच्याचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरमध्ये सर्वसाधारणपणे योग्य पद्धतीनं मास्क परिधान करणं याचा समावेश होतो. मास्क मध्ये रुमालाला मास्क समजलं जाणार नाही. रुमाल वापरणारी व्यक्ती ही दंडास पात्र राहील.